नमस्कार मी डॉक्टर सौ अनघा कुलकर्णी हॅपी अँड हेल्दी लाईफ ॲट होम ह्या आपल्या चॅनलवरती हेल्थ टिप्स असतात ब्युटी टिप्स असतात तसंच मोटिवेशनल टॉकसुद्धा असतात बऱ्याच जणांना पहाटे तीन वाजता जाग येते आणि त्यानंतर झोपच लागत नाही मग असं वाटतं की त्यानंतर काय करायचं काय मग आपण बरेच सारे यूट्यूबवरती किंवा व्हॉट्सअपवरती बघायला लागतो माहिती शोधायला लागतो आणखी तीन ते पाच या वेळामध्ये जर का जाग आली तर काय अर्थात सगळे जे काही व्हिडिओज आहेत ते खूप पॉझिटिव्ह व्हिडिओज आहेत जर का तुम्हाला तीन ते पाच या वेळात झोप झोप येत नसेल जाग आली आणि नंतर जर का तुम्हाला झोप आली नाही तर सर्व व्हिडिओज हे खूप पॉझिटिव्ह आहेत आणि अर्थात त्याचा खूप चांगला उपयोगसुद्धा होतो पण मी तुम्हाला थोडीशी सायंटिफिक माहिती आज सांगायचा प्रयत्न करणार आहे पण ते तीन ते पाचमधले जे व्हिडिओज आहेत ते चुकीचे आहेत असे अजिबात नाहीत फक्त तुमच्या मनावरचा स्ट्रेस कमी व्हावा म्हणून त्याला एक सकारात्मक एक विचार दिलेला आहे त्या सर्व व्हिडिओजमध्ये आणि तसा आध्यात्मिकसुद्धा त्याला बराच पाया आहे परंतु त्याबद्दल आपण बोलणार नाही आहोत कारण की तो खूप मोठा विषय आहे की तीन ते पाचमध्ये जेव्हा जाग येते त्याचा स्पिरिच्युअल किंवा आध्यात्मिक असा त्याचा काय पा विचार आहे हा खूप मोठा विचार आहे तो आपण या ठिकाणी नको घेऊया पण शारीरिकदृष्ट्या त्याचा काय संबंध आहे की जर का तुमची तीन ते पाच या वेळामध्ये जर का जाग येत असेल तुम्हाला आणि नंतर झोपच लागत नसेल तर काय करायचं बऱ्याच वेळेला स ह्याला अगदी महत्त्वाचं म्हणजे स्ट्रेस जर का तुमच्या आयुष्यात काही ताणतणाव असतील मग ते कुठल्याही प्रकारचे असू शकतात सामाजिक असू शकतात आर्थिक असू शकतात मानसिक असू शकतात इमोशनल असू शकतात नात्यांमधला असू शकतात करिअरमधला जॉबमधला असू शकतात कुठल्याही प्रकारचे जर का ताणतणाव असतील तर तुम्हाला लवकर जाग येते आणि मग त्यानंतर तुम्हाला झोपच लागत नाही तर ती साधारणतः तीनच्या वेळेलाच तीन ते सव्वा चार या वेळामध्ये ती जाग येते मग ती अशी त्याच वेळेला काय येते तर आपण जे काही आपलं डेली रुटीन असतं किंवा आपण रात्री झोपलेलो असतो आणि बरोबर साधारणतः पहाटेच्या तीनच्या वे वेळेला आपल्या मेंदूतून काही स्त्राव बाहेर पडत असतात आपल्या शरीराचं एक क्लॉक असतं एक घड्याळ असतं तर आपल्या श पहाटे तीन वाजता आपल्या मेंदूतून काही स्त्राव बाहेर पडतात त्याला आपण स्ट्रेस हार्मोन्ससुद्धा म्हणू शकतो कॉर्टिझॉल म्हणू शकतो का तर तुमच्या मनामध्ये जे काही ताणतणाव असतात त्याच्याशी फाईट करण्यासाठी तुम्हाला एनर्जी लागते तुम्हाला दिवसभरामध्ये त्याच्यासाठी एनर्जी पाहिजे तर त्यासाठी ती एनर्जी प्रोव्हाइड करण्यासाठी हे काही स्ट्रेस हार्मोन्स बाहेर पडतात ज्याला कॉटेझॉल्स म्हटले जातात ते पहाटे साधारणतः तीन वाजता वगैरे असे ते बाहेर पडतात आणि नंतर मग त्यामुळे तुमच्या शरीरामध्ये ब्लड शुगर लेवल वाढते त्यामुळे बऱ्याच वेळेला सकाळी बऱ्याच लोकांची डायबेटीसमध्ये शुगर लेवल जास्त येते त्याला कारण हा ताणतणाव असतो किंवा हे जे ताणतणाव असल्यामुळे हे जे स्ट्रेस हार्मोन्स बाहेर पडतात किंवा आपल्या शरीराचा जो ताण आहे दिवसभराचा तो पेलण्यासाठी म्हणून जे कॉटिझॉल्स किंवा हे स्ट्रेस हार्मोन्स बाहेर पडतात ह्याच्यामुळे ही ब्लड शुगर लेवल वाढलेली असते ते पहाटेच्या वेळेला तर हे जे ताण हे जे स्ट्रेस हार्मोन्स बाहेर पडतात त्यामुळे मग थोडीशी छातीत धडधड होते लिपी वाढल्यासारखं वाटतं बाथरूमलासारखं जावंसं वाटतं आणि त्यामुळे तुम्हाला झोप येत नाही कारण की तुमच्या मेंदूमधनं स्रवणारे जे मेलॅटोन ना मेलॅटोनिन नावाचं जे हार्मोन असतं ते कमी पडायला लागतं मग जर का तुम्हाला ताणतणाव जास्त हो असतील किंवा स्ट्रेस हार्मोन्स तुमचे जास्त हो, सिक्रेट होत असतील तर आपोआपच त्याचा कुठे ना कुठेतरी परिणाम जो असतो तो मेलॅटोनिनवर होत असतो आपल्या झोपेचं जे सगळं चक्र असतं ते मेलॅटोनिनशी संबंधित असतं ते जर का मो मेलॅटोनीन हे कमी प्रोड्यूस व्हायला लागलं कमी सिक्रेट व्हायला लागलं किंवा आपल्या शरीरात कमी निर्माण व्हायला लागलं तर मग तुमच्या झोपेचा पॅटर्न सगळा बदलून जातो हे मेलॅटोनिन तुम्हाला कधी कमी पडायला लागतं एकतर तुम्हाला स्ट्रेस असला तर कमी पडायला लागतो किंवा तुम्हाला काही झोपेच्या तक्रारी असतील तरी तुम्हाला ते मेलाटोनिन कमी पडायला लागतं काही वेळेला कसं होतं की वय असतं वयानुसारसुद्धा ते क कमी कमी व्हायला लागतं आपोआपच सिक्रिशन त्यामुळे सुद्धा वय जसं जसं वाढायला लागतं तशी झोप कमी व्हायला लागते जरासं जरी खुट्ट झालं किंवा जरासं जरी कुठे लाईट लागला जरासं जरी अंधार कमी पडला की लगेचच म वयामध्ये किंवा वृद्ध व्यक्तींना आजोबा व्यक्तींना लगेचच जाग यायला लागते ती त्याच्यामुळे कारण की मेलॅटोनिनचा संबंध असतो मेलॅटोनिन कमी प्रोड्यूस व्हायला लागतं बऱ्याच वेळा मेनॉपॉजमध्ये कसं होतं स्त्रियांना इस्ट्रोजन हार्मोन जे आहे ते कमी स्त्रवायला लागतं आणि त्यामुळे सुद्धा इस्ट्रोजन हार्मोन कमी स्त्रवायला लागलं की तुमचा झोपेवरती परिणाम व्हायला लागतो मेलॅटोनिनवरती परिणाम व्हायला लागतो आणि आपल्याला झोप कमी यायला लागते तसंच आणखीन एक म्हणजे तुम्ही काही औषधं घेत असतील समजा काही डिप्रेशनवरची औषधं घेत असतील डायबेटीसवरची औषधं घेत असतील काही हार्मोन्सची औषधं घेत असतील असाल तर मग त्याचासुद्धा परिणाम होत असतो तुमच्या झोपेवरती आणि त्यामुळे तुमचा स्ट्रेस शरीरावरचा वाढत असतो मेलॅटोनिन कमी पडायला लागतं आणि तुम्हाला पहाटे तीन वाजता जाग यायला लागते तर हे जे मेलॅटोनिन जे आहे ते हे आपल्या शरीरामध्ये अगदी थोडक्यात बघूया की हे आपल्या शरीरामध्ये कसं तयार होतं एकतर ते काही खाण्यापिण्यातनसं तयार होत असतं आपल्याकडं काही पदार्थ अगदी साधे साधे पदार्थ आहेत आपल्या माहितीतलेच पदार्थ आहेत का फूड आहे त्याच्यामुळे सुद्धा हे मॅलॅटॉनिन तयार होत असतं परंतु हे हे फूडमधनं मेल मेलॅटोनिन मिळत असतं परंतु हे जे मेलाटोनिन आहे हे मेलॅटोनिन आपल्या मेंदूमध्ये पिनियल ग्लँड असते असे बरोबर ही अशी याच्यामध्ये म्हणजे दोन भुयांच्यामध्ये अशी इथे या ठिकाणी ती बरोबर ती ग्लँड असते मेंदूच्या आतल्या बाजूला त्याला म्हणतात पिनियल ग्लँड तर ह्या पिनियल ग्लँडमधनं एक मेलॅनिन नावाचं हे हे मेलॅटोनिन तयार होत असतं तर हे तयार कसं होत असतं हे जे आपल्या शरीरामध्ये मेलॅनिन तयार व्हावं लागतं आधी हे एक केमिकल आहे मेलॅनिन नावायचं तर हे केमिकल कसं आणि कुठे तयार होतं तर सूर्यप्रकाशामध्ये त्वचेखाली हे तयार होतं हे मेलॅनिन आणि हे मेलॅनिन जे आहे या मेलॅनोनिनमधून हे मेलॅटोनिन आपल्या शरीरामध्ये सिक्रेट होत असतं हे जेव्हा ह्या ही हे मेलॅटोनिन कसं सिक्रेट होत असतं की समजा आता उ उजेड आहे म्हणजे दिवसा हे कमी होतं मेलॅटोनिन सिक्रीट आणि रात्री हे जास्त होतं कारण की आपल्या डोळ्यामध्ये डोळ्यांच्या मागच्या बाजूला जे नर्वज आहेत मज्जातंतू आहेत त्यावर जेव्हा हा उजेड पडतो त्यावेळेला हे मेलॅटोनिनचं सिक्रिशन जे आतमध्ये आहे पिनियल ग्लँडमध्ये इथे तर ते कमी व्हायला लागतं म्हणून रात्री झोपताना पूर्ण अंधार असणं हे फार आवश्यक आहे जर का पूर्ण अंधार होत नसेल जर जरा जरी उजेड आला तर हे मेलॅटोनिन जे आहे हे सिक्रिशन कमी होतं आणि आपल्याला तत्काळ जाग येत असते म्हणजे मेलॅटोनिनचं सिक्रिशन चांगलं होण्यासाठी पूर्ण अंधार आवश्यक आहे बऱ्याच वेळेला आजकाल कसं होतं की स्क्रीन मोबाईल टी व्ही आपण बघत असतो किंवा लेट नेट आपण वाचतसुद्धा असतो तर यामुळे सुद्धा आपल्या मेलॅटोनिनवरती त्याचा सिक्रिशनवरती त्याचा परिणाम होतो आणि आपली झोप जी आहे ही आपली झोप ही पहाटे तीन वाजता उघडायला लागते किंवा आपल्याला झोप ही कमी कमी व्हायला लागते तर हे जे आ, मग हे मेलाटोनिन सिक्रिशन वाढवायचं कसं सर्वात पहिली गोष्ट जर का तुम्ही आध्यात्मिक लेवलवरती ही झोप कमी केलेली असेल किंवा तुमची स्पिरिच्युअल जर झोप कमी झालेली असेल तर इट्स ओके okay. परंतु जर काही तब्येतीच्या तक्रारींमुळे किंवा समजा की तुम्ही साधी गोष्ट आहे की समजा काही नाईट शिफ्ट करताय वर्क फ्रॉम होम आहे काहींचे नाईट शिफ्ट असते मग अशा लोकांना तर मेलाटोनिन कमीच सिक्रेट होणार ना तर मग त्यांचा झोपेवरती परिणाम होतो आणि एकदा झोपेवरती परिणाम होतो की त्याचा तुम्हाला संपूर्ण शरीराच्या चक्रावरती परि परिणाम होतो भूक कमी होते चिडचिड वाढते इमोशन्स म्हणजे तुमचे मूड स्विंग्ज व्हायला लागतात हार्टचा प्रॉब्लेम व्हायला लागतो कोलेस्ट्रॉल वाढायला लागतो ह्या सगळ्याच तक्रारी सुरू होतात डायजेशन प्रॉपर होत नाही कॉन्स्टिपेशन होतं ह्या सर्वच तक्रारी तुमच्या व्हायला लागतात जर का झोप पूर्ण झाली नाही तर म्हणजे झोप पूर्ण होणं हे फार आवश्यक आहे यासाठी तुम्हाला एक दोन तीन गोष्टी मी सांगते की ज्याच्यामुळे तुमची झोप पूर्ण होईल सगळ्यात पहिली गोष्ट थोडीशी तुम्हाला लाईफस्टाईल चेंज करायला लागेल की रात्री जे तुम्ही मोबाईल घेता तो घ्यायचं बंद करा दुसरी गोष्ट जेवण झाल्यावरती थोडासा हलकासा वॉकिंग केलं पाहिजे फारसा व्यायाम करायचा नाही कारण तुम्ही जास्त व्यायाम केला तर बॉडी अलर्ट होते किंवा तुमची बॉडी एनर्जाईज होते आणि मग त्यामुळे तुम्हाला झोप लागत नाही तसंच त्या खोलीमध्ये पूर्ण अंधारही असला पाहिजे की ज्याच्यामुळे आपल्या डोळ्यावरती तो प्रकाश कुठलाही पडणार नाही आणि तो प्रकाश जर का आपल्या मी मग अशी सांगितल्याप्रमाणे तो प्रकाश आपल्या मेंदूतून आपल्या डोळ्यातून मेंदूमध्ये में जातो आणि त्या पिनियल ग्लँडो हो, ती सिक्रीट अत्यंत मॅलॅटॉनिन सिक्रीट होत नाही मग त्यामुळे मॅलॅटॉनिन सिक्रीट व्हायचं असेल तर अंधार असणं डोळ्यासमोर अंधार असणं हे पूर्ण फार आवश्यक आहे तसंच तुम्ही खा काय खा स्ट्रेस एक कमी होण्यासाठी मी तुम्हाला नेहमीच म्हणत असते योगा मेडिटेशन करा अर्थात ह्याच्यासाठी सकाळी मॉर्निंग वॉक पण फार महत्त्वाचं आहे मग अशी तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे सूर्यप्रकाशामध्ये सूर्यप्रकाशामध्ये आपल्या त्वचेखाली मेलॅनिन तयार होतं आणि त्यामुळे मग त्यानंतर आपल्या शरीरामध्ये त्यानंतर आपल्या पिनियल ग्लँडमधून मेलॅटोनिन निर्माण होत असतं हे हार्मोन निर्माण होत असतं तर यासाठी मेलॅटोनिनची निर्माण निर्माण चांगलं व्हायचं असेल तर आधी मेलॅनिन आपल्या शरीरात तयार व्हायला पाहिजे म्हणजे आपलं सूर्यप्रकाशामध्ये जाणं फार आवश्यक आहे सूर्यप्रकाशामध्ये थोडासा केलेला व्यायाम हे आपल्या शरीरामध्ये झोपेसाठी झोपेचे हार्मोन्स तयार करण्यासाठी त्याचा उपयोग होत असतो जे दिवसा तुम्ही वॉकिंग करणार आहात सूर्यप्रकाशामध्ये त्याचा उपयोग तुम्हाला रात्री झोपण्यासाठी होत असतो बघा तर तसंच तुम्ही काही फूडही आहे तर यामध्ये तुम्हाला केळी आणि दूध हे सगळ्यात उत्तम आहे तसंच किवी फ्रूट जे आहे ह्याच्यामुळे सुद्धा मेलॅटॉनिन फार चांगल्या पद्धतीने उपयोग होतो त्याचा तसंच तुम्ही ॲपलसुद्धा खाऊ शकता विटॅमिन सी आहे विटॅमिन ए आहे विटॅमिन बी सिक्स आहे ह्या सर्वाचा उपयोग आपल्या मेंदूमध्ये में मेलॅटॉनिन चांगल्या पद्धती पद्धतीने योग्य पद्धतीने निर्माण होण्यासाठी था, याचा उपयोग होतो तसंच इस्ट्रोजन हार्मोन हे जे आहे जर का तुमचे जी सायकल आहे मेनस्ट्रोल सायकल जी आहे ही महिलांच्यामध्ये जर का बिघडली तरीसुद्धा तुमच्या झोपेवरती त्याचा परिणाम होत असतो कारण की इस्ट्रोजन हार्मोनमुळे सुद्धा मेलॅटोनिन योग्य पद्धतीने सिक्रेट व्हायला मदत होत होत असते तर आता तुमच्या लक्षात आलं असेल की तु मेलॅटोनिन किंवा झोप न लागणे हे म्हणा आपल्या लाईफस्टाईलमधूनच आपल्या आपल्याला ही ही झोप चांगली लागू शकते म्हणजे आपण स्ट्रेस कमी घ्यायला पाहिजे आपलं खाणंपिणं सुधारलं पाहिजे कंपल्सरी आपलं सूर्यप्रकाशामध्ये वॉकिंग झालं पाहिजे रात्री वेळेवरती झोपायची सवय लावून घेतली पाहिजे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे योगा मेडिटेशन जे आहे याचा तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये अंतर्भाव केला पाहिजे काही तुम्ही औषधं खात असलात तर ती जर का तुम्ही झो झोप तुमची योग्य पद्धतीने झाली नाही तर ती औषधंसुद्धा तुम्हाला लागू पडत नाहीत किंवा औषधाचे डोस वाढवावे लागतात तर यासाठी जर का तुम्हाला तुमची काही औषधं चालू असतील तर त्या तुमची जर का झोप चांगली झाली कारण की जेव्हा तुमची झोप चांगली होते त्यावेळेला तुमच्या शरीरामधनं टॉक्झिन्स बाहेर काढून टाकायला मदत होते तसंच तुमचं चयापचय क्रिया योग्य होण्यासाठी मदत होते तुमचं रक्त भिसरण सुधारण्यासाठी त्याचा मदत होते तुमच्या हार्टचे जे मसल्स आहेत किंवा तुमचं हृदय योग्य पद्धतीने काम करण्यासाठी त्याची मदत होते तसंच तुमचा मेंदू शांत राहण्यासाठी सुद्धा त्याची मदत होत असते त्यामुळे तुम्ही योग्य वेळेला झोपणं हे फार महत्त्वाचं आहे झोप व्यवस्थित होणंही फार महत्त्वाचं आहे आणि जर का तुम्हाला पहाटे तीन वाजता जाग येत असेल तर एक गोष्ट करायची की रात्री झोपताना केळं दूध घेऊन झोपायचं मधसुद्धा फार चांगला आहे की समजा आता तुम्हाला रात्री अचानक जाग आलेली आहे तर एक चमचा किंवा दोन चमचे मध तुम्ही खाऊ शकता त्यानं लगेचच परिणाम होतो म्हणजे तुमचा मेंदूही शांत व्हायला मदत होते तो आणि दुसरी गोष्ट म्हणजे मेलॅटोनिनचं सिक्रिशन व्हायला त्यांनी मदत होते आणि तुम्हाला लगेचच झोप छान लागते त्यामुळे रात्रीसुद्धा झोपताना तुम्ही एक चमचावर मध खाऊन झोपलात तरी तुम्हाला ही सकाळी तीन वाजता जी उठायची तक्रार आहे ना ही तुमची कमी होऊन जाईल कारण आणि पण जे स्पिरिच्युअल लेवलवरती ज जा, ज्यांचं काम चालू आहे किंवा जे आध्यात्मिक क्षेत्रामध्ये काम करतात त्यांच्यासाठी मात्र ही तीन वाजताची झोप जी आहे ती त्यांना आवश्यक असते किंवा ते पहाटे ब्रह्ममुहूर्तावर उठून तो अभ्यास करत असतात अर्थात ते सर्व खूपच शास्त्र वेगळा आहे आणि तुम्हाला माहिती आहे का की पहाटे जरी तुम्ही तीन वाजता तुमची रात्री पाच ते सहा तास झोप पूर्ण झालेली असेल तर तुमच्या शरीराला ते आवश्य आवश्यक झोप झालेली असते तुमची कारण की जर का तुमचं खरंच आध्यात्मिक प्रगती होत असेल तर त्यावेळेला पहाटे तीन वाजता जर का तुम्हाला जाग येत असेल तर मग नक्कीच तुमची ती झोपही पूर्ण होत असते आणि त्याचा तुमच्या शरीरावरती कुठलाही वाईट परिणाम होत नसतो उलट तुमचा मेंदू जास्त अलर्ट होत असतो जागरूक होत असतो तुमच्या भावनांवरती त्यानं नियंत्रण आणण्यासाठी त्याची मदत होत असते त्यामुळे पहाटे तीन वाजता जर का तुम्हाला जाग आली तर अजिबात टेन्शन घेऊ नका एक गोष्ट करा की तुमच्याकडे साधं खोबरेल तेल असतं किंवा समजा त तुम्हाला खोबरेल तेल जरी तुम्हाला त्यावेळेला अवेलेबल नसेल तरी तुमच्या ह्या मधल्या बोटाने तुम्ही ह्या ठिकाणी असा हा क्लॉकवाईज हात फिरवू शकता अगदी शांतपणे डोळे मिटायचे लाईट बंद करायचे आणि शांतपणे या ठिकाणी तुम्ही हात फिरवायचा आणि मन एकाग्र करायचा प्रयत्न करायचा तुम्हाला झोप लगेच शांत लागते मला तीन वाजता का जाग आली म्हणून टेन्शन घेऊ नका तीन वाजता जाग आली तरी तुमची झोप पूर्ण झालेली आहे लक्षात ठेवा काही वेळेला तुमच्या शरीराला खूप कमी झोप आवश्यक असते तुम्हाला जास्त झोप लागत नाही त्या दिवशी एखादा दिवस असा असतो की तुमची एनर्जी असते ती तुम्हाला पुरते आणि त्यामुळे तुम्हाला लवकर जागेत असते एखाद्या वेळेला तुम्ही खूप एक्साईट असता दुसऱ्या दिवशी काहीतरी एखादी गोष्ट असते एखादी इव्हेंट असतो एखादा कार्यक्रम असतो आणि तुम्ही लवकर जागे होता कारण की तुमची झोप त्यावेळेला पूर्ण झालेली असते म्हणजे दुसऱ्या दिवशी जर का तुम्हाला काही एखादा एखादी प्रसंग असेल की ज्याच्यासाठी तुम्हाला लवकर उठायचं असेल मग तो आनंदाचा असू दे जबाबदारीचा असू दे कर्तव्याचा असू दे कुठलाही प्रसंग असू दे आणि जर का तुम्ही मनापासून तुम्हाला उठायचं असेल तर तुम्हाला झोप ही कमी पुरते त्यामुळे पहाटे तीन वाजता जाग आली तर अजिबात टेन्शन घेऊ नका तुम्ही ते ॲक्सेप्ट करा आणि त्यावेळेला तुमचं मन शांत राहण्यासाठी तुम्हाला एखादा तुम्ही नामजप करू शकता किंवा त्यावेळेचा तुम्ही आता सकाळी पहाटे तीन वाजल्यापासून काय करायचं असं जर तुम्हाला वाटत असेल तर अजिबात त्याचा काही त्यावेळेला मात्र लाईट लावून तुम्ही वाचन करणं मोबाईल बघणं हे अजिबात करायचं नाही आहे त्यावेळेला तुम्ही शांतपणे तुमचं मन शांत करण्यासाठी म्हणून मेडिटेशन करायचा प्रयत्न करणार आहे किंवा एखाद्या काही गोष्टी तुम्हाला जर काही काही अभ्यास करत असाल तर त्या गोष्टी आठवायचा प्रयत्न करा तुमच्या आयुष्यातले काही चांगले प्रसंग आठवायचा प्रयत्न करा सकारात्मक गोष्टी त्यावेळेला करा आणि त्या जर का तसं तुम्ही केलं तर पुढच्या संपूर्ण दिवसभर तुम्ही खूप हॅपी राहता तुमचं शरीर स्वास्थ्य स्वास्थ्यसुद्धा सुधारतं त्यामुळे पाठ तीन वाजता जर का तुम्हाला जाग येत असली तर अजिबात टेन्शन घेऊ नका धन्यवाद